दौंड तालुक्यातील राजेगाव येथे दर रविवारी येथील ग्रामस्थांकडून सार्वजनिक स्वच्छता अभियान राबवले जात असल्यानं या गावची आदर्श गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे. दौंड तालुका दारूबंदीचे प्रवर्तक रमेश शितुळे यांच्या सहकार्यानं हे गाव दारूमुक्त करण्यासाठी यश आलंय. दौंड तालुक्यातील राजेगाव तसे छोटेसे गाव, पण या गावामध्ये सध्या दारूमुक्ती आणि ग्राम स्वच्छतेच्या उपक्रमामुळे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. या गावातील तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलेही आठवड्याच्या दर रविवारी सार्वजनिक स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हातामध्ये झाडू घमेले घेत गावातील सर्व कचरा गवत काढून त्याची विल्हेवाट लावतात. ग्राम स्वच्छतेचा मौलिक संदेश संपूर्ण तालुक्याला देतात. राजगावात होत असलेल्या साफ सफाईमुळे या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आता एक प्रकारे नव चैतन्य प्राप्त झालंय. या कामासाठी दौंड तालुका दारूमुक्ती समितीचे प्रवर्तक रमेश शितोळे हे ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात. गाव संपूर्ण दारूमुक्त झाले, त्यामुळे तरुण व्यसनमुक्त झाले, आता गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया रमेश शितोळे यांनी दिली आहे. आदर्श आमदार योजनेअंतर्गत आपलं राजेगाव हे आदर्श वाटचालीकडे सहभागी होत आहे. गावातील तरुण युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला ह्या स्वच्छता अभियानात सहभागी होत आहे. इथून पुढच्या काळात गावातील सर्व तरुण बांधवांनी, महिलांनी एकत्र येऊन आपण आपल्या गावासाठी एक तासभर दर रविवारी वेळ द्यावा आणि स्वच्छता अभियानात सहभागी व्हावं, त्यामुळं आपलं गाव एक आदर्श होईल असं मला वाटतं. शौचालय बांधण्यासाठी आणि गाव स्वच्छता राबवण्यासाठी या गावातील नागरिक आणि तरुण अन्य ग्रामस्थांना प्रवृत्त करतात आणि गाव स्वच्छ तर आपले जीवन निरोगी राहणार असल्याचा संदेश देखील येथील नागरिक आवर्जून देतात. पूर्ण पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार आपला स्वच्छ भारत करायचा योजना चालू आहे, त्याचप्रमाणे राजगाव मधील आम्ही ज्येष्ठ नागरिक, रिटायर्ड शिक्षक, कर्मचारी यात सहभागी होऊन या राष्ट्रीय कामात आमचा पूर्णपणे सहभाग आणि इथून पुढे अशाच प्रकारचं आमचं आयुष्य, आम्ही आतापर्यंत शासनाची सेवा केली तशीच आम्ही इथून पुढे समाजाची आणि गावाची सेवा करण्याचं उद्दिष्ट आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलेलं आहे. मी प्राथमिक शिक्षक, मुख्य उपमुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि आता ही शेवटची संधी म्हणून हे ह्यात मी स्वीकार केलेला आहे. आदर्श ग्राम आमदार योजनेअंतर्गत आता राजेगावची निवड झालीय. या ग्राम स्वच्छता अभियानासाठी येथील महिला भगिनी वनिता जाधव, सीमा शितोळे, माधुरी मोरे, लता मोरे, स्वाती जाधव, वर्षा कदम, रोहिणी मोरे, उषा तोरणमल, उषा पवार, जनाबाई गुणवरे, विमल मोरे, शिवगंगा मोरे, अश्विनी पानसरे या हिरिरीने सहभाग घेतात. सुरुवातीला तरुण युवकांनी स्वच्छता अभियानाचं काम हाती घेतलं आणि त्याचबरोबर आम्ही महिला बचत गटाच्याही बायकांनी सहभागी झालो आहोत. तसंच इतर अजून गावातील तरुण आणि महिलांनी यात सहभाग घेऊन आपला गाव स्वच्छता अभियानामध्ये झोकून द्यायचा आहे आणि गाव एक आदर्श गाव आपल्याला तयार करायचं. प्रतिनिधी अब्बास शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, दौंड.